परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसानं सोयाबीन आणि कापसाला मोठा फटका बसलाय. जेमतेम आलेली सोयाबीन पावसामुळे सडली असून कापसाचं बोंड भिजल्यानं खराब झालंय. असं असलं तरी महसूल विभागानं 30 सप्टेंबर पूर्वीची जिल्ह्याची सरासरी घोषित केलेली पैसेवारी 50 पैशापेक्षा अधिक आहे, तर जिल्ह्यातील 219 गावांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणितं बिघडली आहेत. गेल्या 4 वर्षापासून निसर्गाची अवकृपा परभणी जिल्ह्यावर सुरूच आहे. यंदा तर पावसानं पेरण्यानंतर मोठा खंड दिल्यानं पिकांची मोठी वाढ झाली नाही, परिणामी शेतीमालाच्या उत्पादनात घट झाली. पेरण्या झाल्यानंतर पावसानं तब्बल महिनाभराची उघडीप करून दिली. ऐन पावसाळ्यात आलेल्या मोठ्या उघडीपीमुळे सोयाबीनची वाढ खुंटली, परिणामी सोयाबीनच्या दाण्यांमध्ये बारकुळपणा आलेला आहे, त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यातच आलेल्या परतीच्या पावसानं सुद्धा पिकांची नासाडी केली आहे. मला जमीन आहे पूर्ण 11 एकर, 2 एकर कापूस आहे, 1/2 एकर हळद आहे आणि 8-8.5 एकर सोयाबीन आहे. तरी पावसामुळं सोयाबीन गेलेलं आहे आणि आता बी सुद्धा निघत नाही त्याचं. थोडाफार पद्धतीचा पाऊस आला आणि लोकांनी पेरण्या केल्या. पेरण्या केल्याच्या नंतर 1-4-8 दिवस दरम्यान जो पेरण्या झाल्या त्याच्यानंतर पुन्हा आणखी जे 40-45 दिवस पावसाची जी उघडझाप झाली आणि त्याच्यामुळे या जी सोयाबीन आहे या सोयाबीनची उंची वाढू शकली नाही. आताही तुम्ही बघितलं पूर्ण शेतामध्ये तर 7-8 सेंटीमीटर पण म्हणजे सोयाबीनचं हे नाहीये. उडीद मूग काढण्याच्या वेळी राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता, त्याप्रमाणे परभणीच्या अनेक मंडळात अतिवृष्टी झाली, त्यात उडीद आणि मुगाचं मोठं नुकसानही झालं. भिजलेल्या उडीद मुगाला ना शासन विकत घेते ना व्यापारी मागणी करतायत, त्यामुळे हा माल विकायचा तरी कुठं असा सवाल आता शेतकरी उपस्थित करतायत. कमीत कमी 1 एकरला खर्च अंदाजे 1 बॅग सोयाबीन 2000-1500 रुपयाचा खत, जवळपास तन्नाशेक 500 रुपये तन्नाशेक, पुन्हा आता निंदन फवारणी कोराजीन मारलं, पुन्हा मंजुरी आता काढायला भेटणत, त्या सोयाबीन मध्ये काही राहिलं नाही. एकरी खर्च झाला जवळपास 12-13 हजार रुपये खर्च आहे जवळपास. सोयाबीन व्हायले 1.5 क्विंटल 2 क्विंटल त्याच्यावर ॲव्हरेज नाही, आणि राहिलेला आता इतर खर्च काढणे म्हणजे आम्ही काढण्यास सुद्धा इच्छा नाही सोयाबीन. परभणी, सेलू, जिंतूर, मानवत, पूर्णा आणि सोनपेठ या 6 तालुक्यात 50 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी आली आहे, तर गंगाखेड 44 पैसे, पाथरी 44.38 पैसे आणि पालम 45 पैसे अशी या 3 तालुक्यांची 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी आहे. तर जिल्ह्यातील 849 गावांपैकी 219 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. असं असलं तरी जिल्ह्याची सरासरी आणेवारी मात्र 51.94 पैसे इतकी दाखवण्यात आली आहे. सदरची आणेबारी ही 30 सप्टेंबर 2017 पूर्वीची आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होऊ लागली आहे. तर आता भरपूर पाऊस झालेला आहे, त्या पावसामुळे सोयाबीन खराब झालेला आहे, काढणीला आलेले पण त्या पिकाला सुद्धा आता काढणीला आल्याने काळे पडले, त्याला मार्केटमध्ये भाव सुद्धा भेटत नाही. 2022 रुपये भाव आहे आणि त्याचा आरेज जर बघितलं तर क्विंटल 1 एकरी 1 क्विंटलच्या मध्ये व्हायले. तर शासनानं आमच्यासाठी एक दुष्काळासाठी आम्हाला मदत करावी, कारण आमच्या पूर्ण ह्या मंडळमध्येच पाऊस पहिल्यानं कमी झाला आणि आता जास्त झालेला आहे. उडीद मूग देखील शासन नावालाच हमी भावाप्रमाणे खरेदी करतंय. 1.5 क्विंटलपेक्षा जास्त उडीद मुगाची खरेदी केली जात नाहीये. 15,000 एकरी खर्च लागत असलेल्या सोयाबीनचा उतार मात्र सरासरी 3 पोत्यांवर येऊन ठेपलाय. शेतकऱ्यांची आर्थिक गणितं विस्कटलेली असताना वीज बिल चुकती करण्याचं अतिरेकी पाऊलही सरकारनं उचललंय. यावर आता काहीतरी तोडगा काढणं अगत्याचं बनलंय. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी.